पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी चिंचवडचे महापौर उषा ढोरे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसंच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर विशेष कार्य अधिकारी सौरभ राव पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती उपाययोजनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दानात संध्याकाळी एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सौरभ राव पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी नवल किशोर राम जमावबंदी आयुक्त तथा ससून हॉस्पिटलचे समन्वयक एस चोकलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखील प्रत्यक्षात तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते राफेल अंबाला अंबालामध्ये सुरक्षित लँडिंग झालं आहे राफेल विमान भारतात दाखल होणं ही भारतीय सामर्थ्याच्या सामर्थ्य वाढवलं आहे फ्रान्सवरून सुमारे सात हजार किलोमीटर प्रवास करून आलेल्या पाचही राफेल लढाऊ विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये सुरक्षित लँडिंग केलं राफेल विमानांना पक्षाची उपमा देत लँडिंगविषयी माहिती देताना राजनाथ सिंह यांनी विमानांनी भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढवलं आहे भारत सरकारनं हवाई दलासाठी छत्तीस राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत एकोणसाठ हजार कोटी रुपयांचा करार केला होता असं त्यांनी सांगितलं आतापर्यंत भारताकडे सुखोईच्या रूपात चौथ्या पिढीचं लढाऊ विमान होतं आता राफेलच्या रूपात राफेल, राफेल विमानं भारताच्या ताफ्यात दाखल झाली आहेत राफेलची ताकद जबरदस्त आहेच शिवाय याची मारक क्षमता अतिशय भेदक आहे अंबाला हे सामरिक महत्वाचं मिलिटरी बेस आहे इथं ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात आहे याशिवाय हवाई दलाचं मिग ट्वेंटी वन बायसन आणि जग्वार लढाऊ विमानांचं स्क्वाड्रनही इथं तैनात आहेत याशिवाय भारतीय सैन्याचं खडग स्ट्राईक कोरचं सेकंड कोर मुख्यालयही अंबाला एअरबेसच्या अतिशय जवळच आहे त्यामुळं हे संवेदनशील क्षेत्र असून शत्रूची नजर यावर असते राफेल लढाऊ विमानाची काही वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे राफेल असं लढाऊ विमान आहे की जे प्रत्येक मोहिमेवर पाठवलं जाऊ शकतं हे विमान एका मिनिटात साठ हजार फूट उंचीवर जाऊ शकतं याची इंधन क्षमता सतरा हजार किलो आहे राफेल विमान हरतरेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे त्यामुळे ते मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं यामध्ये स्काल्प मिसाईल आहे जे हवेतून जमिनीवर मार करण्यास सक्षम आहे राफेलची मारक क्षमता तीन हजार सातशे किलोमीटर पर्यंत आहे तर स्काल्पची रेंज तीनशे किलोमीटर हे अँटीशिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत क्लोज एअर सपोर्ट आणि लेझर डायरेक्ट लाँग रेंज मिसाईल अटॅकमध्येही अव्वल आहे राफेल विमान चोवीस हजार पाचशे किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि साठ तासांचं अतिरिक्त उड्डाणही ते करू शकतं राफेल विमानाचा वेग दोन हजार दोनशे तेवीस किलोमीटर प्रति तास आहे